नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला मोठा धक्का, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मोठा दिलासा। दरम्यान ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाणे जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचं समोर आलं आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याबद्दल रोशनी शिंदे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच प्रकरणी रोशनी शिंदे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। खरं तर या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील कासार वडवणी आणि नवपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। मात्र या प्रकरणात आता ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाणे जिल्हा न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे। दरम्यान ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री शिंदे गटाच्या काही महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। एवढंच नाही तर या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। मात्र या प्रकरणावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं असून एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं। एवढंच नाही तर या प्रकरणी ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते। मात्र आता या संदर्भात ठाणे जिल्हा न्यायालयानं ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना जामीन मंजूर करत त्यांना दिलासा दिला आहे।